माननीय मुख्यमंत्री दीड दोन तासानंतर संध्याकाळपर्यंत हा निर्णय जाहीर करतील. मला असं वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री प्रचंड सिरियस आहेत या संदर्भाने आणि ते निर्णय आज करून उठतील काहीतरी. बघा, पहिली गोष्ट बीडी देशमुख समितीनं 1965ला आरक्षण दिलं पाहिजे आणि सर्व घटकाला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचा अहवाल दिला. 67ला आरक्षण दिलं, 83 नंबरवर जे काही 180 लोकांना आरक्षण दिलं गेलं, 180 समाजाला आरक्षण दिलं गेलं, त्यामध्ये 83 नंबरवर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारचा बीडी देशमुख समितीचा अहवाल आहे. आणि तोच या ठिकाणी म्हणणं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसून ते करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपल्याला जे काही आता 30 ऑगस्ट 1968 स्पष्टीकरण करणारं एक पत्र काढलं होतं, यानुसार सर्व समाजाला, त्यामध्ये रेवा असेल, रेवे असेल किंवा रेवा पाटील असेल किंवा अनेक जाती, या सर्व जातीला कुठल्याही प्रकारचं हे न करता फक्त 1968 स्पष्टीकरणाच्या पत्रावरती आरक्षण दिला गेलेलं आहे. ही मागणी यांची आणि तोच न्याय या समाजाला देता येतो का हे माननीय मुख्यमंत्री तपासून बघतात आणि त्या पद्धतीनं हा न्याय दिला जाईल. आता आज बैठक चालू आहे गंभीरपणे, आज होऊ शकेल किंवा अजून काही कालावधी लागेल. यामध्ये उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः काही जरंगींशी बोलले आहेत का? मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या वतीने विनंती केली, पण त्यांचं म्हणणं आहे की जीआर काढा आणि नंतर या, तर निश्चितपणे त्या संदर्भात मी मुंबईला जातो. दुसरी चक्कर तिसऱ्या चक्करीची वेळ हो नाही, मला असं वाटत नाही आता तशी चक्कर होईल, यामध्ये काम होऊ शकेल. कुठला आक्षेप घेतलेला आहे, कुठला मसुदा तुम्ही दिला आहे, कुठल्या म्हणजे नेमके कुठल्या याच्यावरती आक्षेप घेतलाय? नाही, फक्त एक कॉमा, फक्त त्यांनी सांगितलं एक कॉमा मारा, म्हणजे त्याला मारून टाकू, कॉमा काय फरक पडत म्हणजे आज निर्णय सकारात्मक होईल. आता छोटे मुख्यमंत्र्यावर मी काय सांगू शकतो? नाही, जो काही मसुदा माझ्याकडे आहे त्या मसुद्यामध्ये थोडासा बदल करायचं सुचवलं. थँक्यू. बोलत होते यावेळी, त्यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे. जरांगे यांनी म्हटलंय की जी आर आल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आणि यावेळी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा मेसेज खोतकरांनी जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवलाय, त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केलाय. मात्र जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशी ठोस भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे